फ्रेंड्स नमस्कार. ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, ब्रेन फूड चॅनलद्वारे आपल्या समोर नवनवीन उपयुक्त माहितीपर व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत असतो. आजही अत्यंत माहितीपूर्ण असा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश एक आहे, या व्हिडिओमध्ये अशी माहिती आहे जी माहिती आपल्याला कळाल्यानंतर आपल्या घरामध्ये पाल येणार नाही. पाल सर्वांना माहीतच आहे, पालीचे अनेक दुष्परिणाम आहे. मित्रांनो, पाल खरं तर घरामध्ये येते कीटक किडे खाण्यासाठी आणि तेही चांगलं काम करत असते. परंतु जर पालीची विष्ठा, पालीच्या लेंड्या जर आपल्या अन्नपदार्थामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये कशा तरी मिसळल्या आणि तेच जर आपल्या लहान बाळांच्या पोटामध्ये किंवा आपल्या सर्व कोणाच्याही पोटामध्ये जर गेलं तर मात्र खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि हे दुष्परिणाम भोगावे लागू नयेत यासाठी आपल्या घरात पाल न येणे उत्तम. आणि म्हणून पाल न येण्यासाठी अत्यंत सोपे, अत्यंत साधे उपाय मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, यासाठी मी वापरलेलं आहे पाणी. बघा, पाणी, फक्त हे पाणी आहे फ्रीजमधलं अत्यंत थंड. आणि म्हणून हे थंड पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. थंड पाणी पालीच्या अंगावर गेलं पाहिजे, अशा पद्धतीने ते पाणी टाकायचे. जर मित्रांनो या पद्धतीने जर पाणी आपण टाकू शकत नसाल तर आपल्याला एक इंजेक्शन घ्यायचं आणि इंजेक्शनमध्ये हे थंड पाणी भरायचं आणि जिथे पाल दिसेल त्या पालीच्या अंगावर हे पाणी पडेल या पद्धतीने पाणी मारायचं. मित्रांनो, पुन्हा त्या ठिकाणी पाल येणार नाही. मित्रांनो, घरामध्ये अशी वेगवेगळ्या ठिकाणी पाल येत असतात, जिथे आपल्याला दिसेल तिथे आपल्याला हा उपाय 7 ते 8 दिवस करायचा. जर हा उपाय प्रभावी वाटत नसेल किंवा प्रभाव पडला नाही या उपायाने तर मित्रांनो दुसरा उपाय आहे, त्यासाठी आपल्याला वापरायचा आहे कांदा. कांदा सहजरित्या उपलब्ध होतो बाजारात, घरामध्ये कुठेही सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि खर्चही खूप तेवढा नाही आहे. आणि म्हणून हा कमी खर्चाचा, अत्यंत कमी खर्चाचा उपाय आहे. आणि हा उपाय केल्यानंतर मात्र खूप मोठ्या दुष्परिणामांपासून आपण मुक्त होणार आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला हा कांदा कापायचा आहे आणि कांद्याचे 2 भाग करायचे. या पद्धतीने आपल्याला कांद्याचे 2 भाग करायचे आणि 2 भाग केल्यानंतर आपल्याला जिथे ज्या ठिकाणी पाल वारंवार येत असते त्या ठिकाणी आपल्याला हे कांद्याचे 2 भाग किंवा 1-1 भाग ठेवायचा आहे. उद्देश एकच आहे की या कांद्याचा उग्र जो वास आहे तो पालीपर्यंत पोहोचला पाहिजे. मित्रांनो, पालीला हा उग्र वास सहन होत नाही. या कांद्यामध्ये मॅग्नेशियम असतं, त्यानंतर सोडियम असतं, सल्फर असतं. कांदा कापल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आपल्यालाही अनेक जणांना ह्या कांद्याचा उग्र वास सहन होत नाही. तर मित्रांनो, विचार करा की पालीला या वासापासून नक्कीच खूप मोठा त्रास होतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण एकदा हा प्रयोग केला त्या ठिकाणी पुन्हा पाल येणार नाही. आणि घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाल येत असते आणि म्हणून हा उपाय आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी केला पाहिजे. त्या ठिकाणी आपण कांदा ठेवला पाहिजे. 7 ते 8 दिवस हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये पुन्हा पाल येणार नाही. आपल्याला पाहायची पालीला पाहायची इच्छा जरी असेल तर ती इच्छा पूर्ण होणार नाही. मित्रांनो, इतका प्रभावी हा उपाय आहे. आणि हा उपाय आपण करा आणि नक्कीच आपल्या घरामध्ये लहान मुलांना सुरक्षित करा, आपलंही आरोग्य सुरक्षित करा, पालींपासून आपलं संरक्षण करा. पाल पुन्हा घरात येणार नाही यासाठी हे उपाय वापरा.